भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत नमस्कार स्वागत आहे आपण सर्वांचं भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूजमध्ये ग्राहकांची फसवणूक झाल्यास अथवा त्यांच्यावर मोठा अन्याय झाल्यास ग्राहकांना वेळेत आणि योग्य न्याय मिळणे आवश्यक आहे ग्राहकांनीही आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी यासाठी ग्राहकांनी डोळस असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन ग्राहक न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ॲडव्होकेट शशिकला पाटील यांनी केले ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीत ॲडव्होकेट पाटील बोलत होत्या अध्यक्षस्थानी विश्वनाथ पोतदार होते ग्राहक संरक्षण कायदा मोठा आहे याबाबत ग्राहकांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे ग्राहक कल्याण फाउंडेशनचे काम सर्वसामान्य ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवूनच सुरू आहे हे स्पष्ट करून ॲडव्होकेट पाटील पुढे म्हणाल्या ग्राहकांची फसवणूक झाल्यास ग्राहक कोठेही पुराव्यासह तक्रार दाखल करू शकतो जर तक्रारदार अनेक असतील तर कमिशनरची परवानगी आवश्यक असते ग्राहकांनी खरेदी केलेली वस्तू खराब लागल्यास दोन वर्षात आत करावी लागते तसेच वस्तूची गॅरंटी वॉरंटी याबाबतची माहिती घ्यावी ग्राहक न्यायालयात तक्रारदाराने आपली केस स्वतः दाखल करावी हाच ग्राहक संरक्षण कायद्याचा उद्देश आहे मात्र टेक्निकली प्रश्नासंबंधी तक्रार असेल तर वकील घ्यावा लागतो ग्राहकांना वेळेत आणि योग्य नाही मिळाला पाहिजे यासाठी ग्राहक कल्याक फाउंडेशनने दक्ष राहावे यासाठी ग्राहक कल्याण फाउंडेशनला मी नेहमीच सहकार्य करेन अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी त्यांनी वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांची होणारी फसवणूक याबाबत ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल कशी करावी आणि ग्राहकांना न्याय मिळेपर्यंत ग्राहक न्यायालयाच्या प्रक्रिया कशी चालते याबाबत ॲडव्होकेट पाटीलनी सविस्तर माहिती दिली ग्राहक कल्याण फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष अरुण यादव म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्राहक कल्याण फाउंडेशन ताकदीने उभे राहिले असून सर्व कार्यकर्ते संघटना वाढीसाठी झोकून काम करत आहेत ही कौतुकास्पद बाब आहे यावेळी पदाधिकाऱ्यांकडून आलेल्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच विषय पटलावर विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आला बैठकीस ग्राहक कल्याण फाउंडेशनचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर चंदन शिवे दीपक बंडगर कार्यवाह सर्जेराव खाडे सचिव तानाजी पाटील उमेश विभूते सुषमा पाटील अरुणा पोतदार दीपाली पाटील मारुती देवाळकर बंडा मांगोरे मानसिंग पाटील यांच्यासह सर्व तालुक्यांचे अध्यक्ष कार्यवाह हो सचिव उपस्थित होते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्राहक न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीश ॲडव्होकेट शशिकला पाटील दीपाली पाटील अरुण पोतदार संयोगिता देसाई यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद